रस्त्यावर खड्डे पडल्याने नातेगावातील ग्रामस्थ आक्रमक. खड्ड्यात मासे पकडून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी केले आंदोलन. गणेशोत्सवाच्या आत रस्ता झाला नाही तर ग्रामस्थांचा तीव्र आंदोलनाचा इशारा. किल्ले रायगडकडे जाणाऱ्या मार्गावर वसलेल्या नातेगावात जाणाऱ्या मार्गावर भले मोठे खड्डे पडलेत. या मार्गाचे काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गेली वर्षभर सुरू असून ठेकेदार या कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. सध्या या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडलेत. पावसाळा सुरू असल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी आणि चिखल साठत असल्याने या रस्त्यावरून जाताना तारेवरची कसरत करीत खड्डे चुकून ग्रामस्थांना जावे लागत आहे. काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपल्याने या मार्गावरून आपल्या लाडक्या बाप्पाला घरी विराजमान कसे करणार असा प्रश्न नाते ग्रामस्थांना पडला आहे. नाते ग्रामस्थांनी या भल्या मोठ्या खड्ड्यात मासे पकडून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या आंदोलनातून केलाय. या मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण केले नाही तर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे. आंदोलन करण्याचं कारण एकच होतं की आता आम्ही रोज इकडे जातो येतो. जे बाईकवाले आहेत ते जातात, मोठी गाडीवाले ते पण जातात, पण जे चालत जाणारे माणसं आहेत ते वरणं चालत चालत जाऊन जर ते पडले बिले खाली तर काय करणार. त्यासाठी आम्ही असं आंदोलन केलं होतं, आम्ही खड्ड्यामध्ये मासे पकडणार, म्हणजे हे जेणेकरून सरकारचं लक्ष आमच्याकडे लागेल आणि हा रस्ता आमचा लवकर होईल ह्याच्यामागचं आजचं हे आंदोलन होतं. आम्ही खड्ड्यात मासे गळ घेऊन आलो होतो आणि मासे पकडायचा प्रयत्न केला होता.